सर, आज प्रवेश केला नेमका काय भावना आहे? वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या परवा दिवशी मला यांनी पुणे शहरातून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आज मी त्यांना भेटण्यासाठी आज अकोला या ठिकाणी आलो आहे आणि मला आज त्यांचं दर्शन घ्यायचं होतं. माझा वंचित बहुजन आघाडीमधील प्रवेश अजून थोडा राहिला होता, त्यामुळे प्रवेश आज या ठिकाणी झाला आहे आणि मला वाटतं की अधिकृतपणे आज मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडी ही पुणे शहरामध्ये पहिला खासदार घेणारा पक्ष असेल आणि त्यानंतरनं संपूर्ण पुणे शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण गेल्या 2-3 दिवसामध्ये झालेलं आहे पुण्यामध्ये. आणि मला वाटतं की येणारी जी लोकसभा आहे, या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून मी पुणे शहरामध्ये 100% उमेदवार म्हणून निवडून येईल. तात्या, राजकीय प्रतिभापासून खऱ्या अर्थानं तुम्ही वंचित होता, तुम्हाला एका चांगल्या संधीपासून ही संधी आता तुम्हाला मिळाली असं वाटते का? नक्कीच, 100%. मला मी असा ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये सुद्धा गेली 15 वर्ष सातत्याने मी लोकप्रतिनिधी म्हणून पुणे शहरामधून निवडून येतोय. पुणे शहरात विविध पदांवरती मी पक्ष संघटनेचं काम केले आणि मला वाटतं की आज पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्केलवरती मला काम करण्याची संधी आदरणीय बाळासाहेबांमुळे मिळतीये. मी त्यांचं मनापासून त्यांचं आणि वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव आणि संपूर्ण पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांचे मी मनापासून आभार मानतो. आता अनेक नेत्यांना तुम्ही भेटलात मनसे सोडल्यानंतर, मात्र संधी तुम्हाला बाळासाहेबांनी दिली. काय बाकीच्या नेत्यामध्ये बाळासाहेबांमध्ये काय फरक तुम्हाला वाटतो? मला वाटतं की मी ज्यावेळेस पहिल्यांदा 12 तारखेला पक्ष सोडला तेव्हापासून मी अनेक सर्वच पक्षांचे, मला वाटतं महाराष्ट्रातले जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे मी जाऊन आलो. परंतु मला ज्या ज्या वेळेस मी या सर्व नेत्यांना भेटलो त्यावेळेस बऱ्यापैकी नेत्यांना मी माझी भूमिका जी समजून सांगत होतो शहराच्या विकासासंदर्भातली, त्याच्यामध्ये कुठंतरी राजकीय वलय असल्याचं दिसून येत होतं. परंतु मी ज्यावेळेस आदरणीय बाळासाहेबांना भेटलो त्यांच्या राजगृह या ठिकाणी, साधारण 1 तास आमची पुणे शहरातील विविध विषयांवरती चर्चा झाली आणि मला वाटतं की इतकं माझं प्रगल्भतेने त्यांनी सगळं विषय पुणे शहराच्या बाबतीतले ऐकून घेतले आणि कशा पद्धतीने मी त्या शहराची निवडणूक जिंकू शकतो ही गणितं माझी सगळी त्यांनी ऐकून घेतल्यानंतरनं मला ते त्याच दिवशी बोलले होते की मी आता तुमचं नाव जाहीर करू का. परंतु 2-3 दिवस मी त्यांना म्हटलो की साहेब मला 1-2-3 दिवस थोडे विचारासाठी द्या आणि 2 दिवसांनी मला परत मला ते त्या गोष्टी ज्या होत्या त्या एकदम अमेझिंग होत्या की त्यांनी मला स्वतःहून फोन केला सकाळी. परत एवढा मोठा नेता स्वतःहून फोन करतो आणि फोन केल्यानंतरनं पुन्हा विचारतो तात्या काय झालं का विचार, मी त्याच दिवशी नाही म्हणू शकलोच नाही, नाही म्हणणारच नव्हतो मी. त्यामुळे मी त्याच दिवशी लगेच हो बोललो आणि 2 दिवसापूर्वी संध्याकाळी माझं नाव वंचितच्या यादीमध्ये आलं. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही पुण्याची ही निवडणूक? माझ्या शहरामधील जे महत्वाचे मुद्दे आहेत, तो महत्वाचा मुद्दा म्हणजे हा वाहतुकीचा आहे. मला वाटतं की मी अकोला या ठिकाणी आलोय, खरंच मला वाटतं की माझ्या पुणे शहरापेक्षा छोटंसं शहर असेल, परंतु इथं आल्यानंतर मला कुठल्याच रस्त्यावरती ट्रॅफिक जाणवली नाही. फ्लायओव्हर्स इथले फ्लायओव्हर्स पाहिल्यानंतरनं मला असं वाटतं की मी नक्की कुठं आलोय. माझं पुणे शहर मेट्रो सिटी म्हणून ज्या शहराकडे पाहिलं जातं सगळ्या दुनियेतनं तिथं फंडे येतात, परंतु वाहतुकीची समस्या आमच्या शहरामध्ये इतकी गंभीर आहे, या वाहतुकीच्या समस्येवरती मला जास्त करून पहिल्यांदा कशावरती काम करायचं असेल तर या वाहतुकीच्या समस्येवर करत आहे. पाण्याच्या समस्येवरती करायचं आहे.